नमस्कार, मी तिपोंडाज लोंडा पाटील, राहणार वसगडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक मार्फत व आर्शिव मार्फत बीज प्रक्रियेमध्ये सहभागी झालेलो आहे. प्रथमतः मी रासायनिक बीज प्रक्रिया करून घेत आहे. त्यामध्ये प्रथम थोडंसं सोयाबीनला पाणी थोडंसं शिंपडून 2-3 ग्रॅम थायरम या बीज प्रक्रियेसाठी वापरत आहे. हाताचा संपर्क येऊ नये म्हणून पोत्यावर घोळून घेत आहे. याच्यानंतर रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर मी स्पुरद आणि 1 किलोला 25 ग्रॅम स्पुरद, याच्यानंतर मी रासायनिक बीज PSB आणि रायझोबियम ही दोन्ही 1 किलोला 25-25 ग्रॅम घेऊन बीज प्रक्रिया करत आहे. आता मी जैविक बीज प्रक्रिया करून घेत आहे. त्यामध्ये रायझोबियम 25 ग्रॅम किलोला आणि PSB 25 ग्रॅम 1 किलोसाठी वापरत आहे. हे झाल्यानंतर मी घोळून घेत आहे. थांब, तू खाली कर, चल. अशा तऱ्हेने मी रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करून घेतलेलं आहे आणि हे बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून नंतर वापरायचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने याप्रमाणे बीज प्रक्रिया करून बियाणे वापरावे. याच नंतर जीवाणू आणि स्फुरदसाठी बॉयलाचे हे संमिश्र द्रवरूप जैविक खाद्य वापरून बीज प्रक्रिया केले तरीबी चालते. अशा तऱ्हेने सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून बियाणे वापरावेत. धन्यवाद.